अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आपणा सर्वांना प्रथम महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 1 मे महाराष्ट्र दिन जामनेर शहरातील विविध शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला। जामनेर शहरातील जिल्हा परिषद मराठी शाळा आणि तहसील कार्यालयात सुद्धा 59वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी जळगाव विधान परिषदेचे आमदार चंदूभाई पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी जामनेर पोलीस वन विभाग कर्मचारी आणि होमगार्ड पथकाकडून तिरंग्याला सलामी देण्यात आली। याबरोबरच मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा सुद्धा सन्मान करण्यात आला। या सभेचे अध्यक्षस्थान माननीय तहसीलदार सुरेकर साहेब
आणि प्रमुख पाहुणे माननीय आमदार चंदूभाई पटेल व उपस्थित मान्यवर, मी आपणास विनंती करतो की या सभेचे अध्यक्ष यांनी माननीय आमदार चंदूभाई पटेल यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात यावा. तसेच भारताला स्वातंत्र्य अखंडित अबाधित राखण्यासाठी ज्यांनी योगदान दिले असे स्वातंत्र्य सैनिक श्री एकनाथ सखाराम माळी यांचाही सत्कार आपले तहसीलदार आमदार चंदूभाई पटेल हे करतील, मी त्यांना विनंती करतो. आज 1 मे तहसील ऑफिसला महाराष्ट्र दिन, त्याचप्रमाणे तहसील ऑफिसला आंतरराष्ट्रीय कामगार दिन आपण साजरा करत आहोत. हो, महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मी सर्वांना प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती जे काही जलसंधारणाची कामं चालू आहेत पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून असतील तर लोकसहभागातून ती कामं मोठ्या प्रमाणात व्हावीत, जेणेकरून येणाऱ्या काळातला जो काही दुष्काळ आहे त्याला आपण सक्षमपणे तोंड देऊ अशी एक अपेक्षा आजच्या दिनाच्या निमित्ताने व्यक्त करतो. परत एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.